आरोग्य जागृति। जागृति अशिविर और उसके सदर जनरल डॉक्टर साहब के जानू से आए हुए तमाम संस्थाओं के अध्यक्ष सचिव और आज के हमारे प्रमुख पाहुने जनाब मुकुंद चिलवन साहब जिला माहिती अधिकारी औरंगाबाद, इनका खैर मकदम करता हूँ, इस्तकबाल करता हूँ, स्वागत करता हूँ। राठी में संत तुकाराम ने कहा, आलेला पाहुणे हे देवा समान असतो, पाहुण्याला आपण मान सन्मान दिला पाहिजे। आम्ही सर्व चेअर दिलेली आहे आणि एक मान सन्मान म्हणून आपण एक छोटासा म्हणजे स्वागताचा कार्यक्रम रचना आहे हमारे। अभी अभी आरोग्य जागृती असोसिएट के ऑफिस का और उसके बोर्ड का यहाँ पर उद्घाटन हुआ। मैं एक छोटा सा प्रस्ताव ही करना चाहूँगा यहाँ पे। आरोग्य जागृति ये मैं समझता हूँ तकरीबन 12 साल से डॉक्टर साहब के नेतृत्व में बहुत ही सफलतापूर्वक और अच्छे से काम कर रहा है। आरोग्य जागृति के नाम से एक साप्ताहिक भी चलता है और एक बुक भी निकलता है जो कंटिन्यू तकरीबन 7-8 साल से कंटिन्यू निकल रहा है। और पेपर तो आप हम सब जानते हैं, एक खड़की समाचार, एक आरोग्य जागृति के नाम से सर जो है तो काम कर रहे हैं। और सर ने अलग अलग जो बीमारी है उसके साथ में काम करते हुए, ख़ासतौर से साहब जो है तो कैंसर के ऊपर साहब का बहुत ज़्यादा फोकस रहा है, कैंसर की जन जागृति करना और कैंसर बीमारी के लिए जो जो गवर्नमेंट की स्कीम्स होती है वो स्कीम को जनता तक पहुंचाने का काम डॉक्टर सब अपने पेपर के जरिए, मैगजीन के जरिए और अलग अलग जगह प्रोग्राम्स लेके डॉक्टर्स को एक जगह एक इवेंट लेके डॉक्टर को जमा करना, उनके माध्यम से जन जागृति करना, तमाम काम जो कैंसर के ताल्लुक से, जिस किसी का भी कैंसर हो उस कैंसर के ताल्लुक से जो है तो जन जागृति समाज के अंदर ये करते रहते हैं। चूँकि कैंसर मरीज बीमारी को ऐसा समझा जाता है कि ये अछूत बीमारी है, उसका नाम लेने के लिए लोग डरते हैं और जो कैंसर पेशेंट होता है उसके नज़दीक जाने के लिए भी लोग डरते हैं, इसलिए उसकी उनकी काउंसिलिंग भी उनमें डॉक्टर साहब करते हैं। और अभी डॉक्टर साहब ने एक ये सब करते हुए आरोग्य जागृति के नाम से ये सब करते हुए डॉक्टर साहब ने एक चीज़ सोची कि आरोग्य जागृति एसोसिएट के नाम से इस चीज़ को हम औरंगाबाद शहर में कर रहे थे या औरंगाबाद ज़िले में कर रहे थे या मरवाड़े में कर रहे थे, इस चीज़ को हम बड़ा करें, इसको हम इस चीज़ को आरोग्य जागृति की जो है इसको एसोसिएट के नाम से इसको पूरे महाराष्ट्र में ले जाए। अब महाराष्ट्र में ले जाना है तो इंडिविजुअली कोई मैं या आप इसका काम नहीं कर सकते, क्योंकि उसके लिए बहुत सारी सेक्रीफाइस लगता है, एक सामाजिक वो लगता है आदमी को, इसमें समाज में काम करने की एक जिद लगती है, एक समझ लगती है। तो डॉक्टर साहब ने क्या किया कि डॉक्टर साहब ने महाराष्ट्र के जितने भी सोशल एक्टिव मतलब एनजीओज हैं, जो सामाजिक संस्था है, सामाजिक संस्था से अप्रोच किया, उनसे बात की। डॉक्टर शेख यांचं अभिनंदन की त्यांनी खूप छान उपक्रम सुरू केलेला आहे आणि मुळात त्यांच्या उपक्रमाला तुमच्यासारखे हिरे मिळणं हे पण खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ते मला जाणवलं की तुम्ही त्यांनी जे निवडलेले आहेत ते नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत आणि वानखेडे साहेबांचा असेल किंवा तुमचा किंवा ह्याचा अनुभव पाहता हे लक्षात येतं की ही मोहीम कशी यशस्वी होणार आहे। आणि आपण म्हणतो ना की एखाद्या कार्याचा रथ असतो, तो रथ आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर त्याचे चाक मजबूत असणं गरजेचे आहे, कारण रथ चालवणारे सारथी तर ओके आहेत, त्यांना अनुभव आहे, सगळंच आहे, पण खरा मूळ मुद्दा आहे की ते रथ जो आहे तो यशस्वीपणे पुढे जाणं गरजेचं आहे। आणि नक्कीच तुमच्यासारखे रत्न चाक म्हणून तिथं आहेत, तर हेचं कार्य जे आहे हे खूपच पुढे जाईल नक्कीच मला आशा आहे। आणि मी त्यांना नेहमी म्हणतो, आता त्यांचा माझा परिचय 3 वर्ष तरी होत आहे, त्यांचं मी काम बघतो आमच्या ऑफिसच्या कामानिमित्त, कार्यालयीन कामानिमित्त त्यांची ओळख झालेली, पण त्यांचं हे जे वेगळंपण आहे आरोग्य जागृती जे मासिक करतात, गेले मी तर 3 वर्ष बघतो त्याच्या आधीपासून सुरू आहे, पण त्याची जी क्वांटिटी आहे, क्वालिटी आहे, ती खूप चांगली आहे, कंटेंट चांगला आहे। मी त्यांना आमचा वैयक्तिक परिचय आहे, त्यांना नेहमी म्हणतो की असं काम करणं हे खूप वेगळी गोष्ट आहे, तुमचं जे एखादं काम सुरू करणं आपण करू शकतो पण ते तिथून पुढे चालू ठेवणं, अविरतपणे कोणतं काम चालू ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते यशस्वी करून दाखवलेलं आहे। आता ते त्यांचं एक वाक्य आहे, उम्मीद की एक किरण,
त्यांचा एक प्रोजेक्ट पण ते सांगतायत की आम्हाला चौकाची तिथे प्रोजेक्ट करायचा आहे. त्यांना म्हणलो माझ्याकडून जास्त मदत नाही, पण तुम्ही जे म्हणाल ते काम, मी प्रशासकीय जे काही काम असेल, कलेक्टर असेल, कमिशनर असेल किंवा आणखी कुठे असेल, जमिनीचं अधिग्रहण असेल किंवा आपल्याला एखादी जमीन पाहिजे असेल, ते आपण सगळं करू शकतो, कारण तेवढी मदत मी करू शकतो. ह्याच्या पलीकडे वैयक्तिक संबंध आहेत, मी आणखी मदत करायला तयार आहे. आणि खरं आता ह्यांचं मोहीम, ह्यांचं अभियान पुढे यशस्वी करण्याचं काम तुमच्यावरच आहे, कारण हे इथे बसून असणार, तुमच्यावर लक्ष ठेवतील, पण तुम्ही तळागाळात तुम्ही पोहोचणार आहात लोकांना, ह्याच्याबद्दल तुम्ही प्रेरक ठरणार आहात. लोक तुमच्याकडे येतील, तुमच्याकडे एक जण आला तर तो 10 जणांना सांगेल. आणि नक्कीच की त्यांनी सांगितल्याप्रमाणे की कॅन्सर हा कसा रोग आहे, लोक कसं त्याला घाबरतात किंवा त्याच्याशी ट्रीट होत नाही, आणि हे चांगलं आहे उपक्रम. नक्कीच तुमच्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सुद्धा आणि वैयक्तिक मी सुद्धा ह्या उपक्रमामध्ये नक्कीच सहभागी होईल, आणि आवश्यक ती मदत मला जेवढी शक्य आहे तेवढी मी नक्कीच करेन. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना ह्या कामाबद्दल शुभेच्छा, आणि डॉक्टर शेख यांनाही शुभेच्छा देतो की फारच त्यांनी इथून पुढे असाच चालू ठेवा, आणि सर्वांचे सहकार्य आहे, नक्कीच हे काम यशस्वी होईल. धन्यवाद. आरोग्य जागृती.